गणपतीपुळे या प्रसिद्ध धार्मिक ठिकाणी आजवर अनेक पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना का घडतात याचा हा स्पेशल रिपोर्ट. गणपतीपुळेची दोन डोंगरांच्या मधोमध असणारी भौगोलिक रचना आहे. दोनही बाजूने येणाऱ्या प्रवाहामुळे या किनाऱ्यावर ओहोटीच्या वेळी खड्डे म्हणजेच चाळ तयार होतात. पोहणारा पर्यटक त्याच्यात सापडला की तो लाटांच्या वेगाबरोबर खोल समुद्रात वाहून जातो. खड्ड्यांच्या ठिकाणी वाळू वेगाने समुद्राच्या दिशेने सरकत जाते. त्याच्यात पाय रोवून उभं राहता न आल्या कारणाने पर्यटक गटांगड्या खाऊ लागतात. यंदाही मान्सूनची वर्दी मिळाल्यानंतर आता इथल्या समुद्रातील अंतर्गत प्रवाह बदलून गणपतीच्या देवळासमोर निर्माण होणारे धोकादायक खड्डे अर्थात चाळ यांची जागा बदलून ते थोडे पुढे सरकले आहेत. याच ठिकाणी गेल्या 15 दिवसात पर्यटक बुडण्याच्या 4 घटना घडल्या आहेत. इथल्या मोरया वॉटर स्पोर्ट्सच्या स्पीड बोट्ससह जीवरक्षकांनी त्यांना वाचवलंय. गणपतीपुळे येथे पर्यटक भरपूर गर्दी असते. इथल्या समुद्रात पोहण्याच्या अनेकाच्या इच्छा मात्र होता. समुद्र अनेक धोकादायक ठिकाण आहे, ज्यांना चाळ असं म्हटलं जातं. सध्या मान्सून जवळ आले असल्यामुळे समुद्र अंतर्गत प्रवाही बदल असून त्यामुळे ही धोकादायक ठिकाणे देखील बदललेली आहेत. नुकत्याच या ठिकाणी पर्यटक बुडण्याचा घटना घडल्या असून जीवरक्षक व मोरया वॉटर स्पोर्ट गणपतीपुळे आतापर्यंत जीवाची बाजी लावून अनेक प्राण वाचवलेले आहेत. निसर्गातील होणाऱ्या बदलांचा समुद्राच्या अंतर्गत प्रवाहावर परिणाम होतो याला इथल्या स्थानिकांनी तसंच तज्ज्ञांनी देखील दुजोरा दिलाय. म्हणूनच पर्यटकांनो इथे अवश्य या, समुद्र स्नानाचा आनंदही लुटा पण स्वतःच्या जीवाला जपून.